नमस्कार, मी सुवर्णा। 3 वाजताच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा एक तास आपण महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया। ब्रेकिंग न्यूज आहे, ठाण्यातून ही बातमी येते आहे। परप्रांतीय मच्छी विकणाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये आगरी कोळी महिलेकडून या मच्छीमाराला चोप देण्यात आलाय। परिसरात मच्छी विकतो म्हणून त्याला मारहाण झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे याला अधिक विचारूया। अजित, हा सगळा काय प्रकार आहे? ठाण्याच्या कुठल्या भागात ही मारहाण झालेली आहे आगरी कोळी महिलांकडून या मच्छीमाराला? सुवर्णा, ठाण्यातील खारीगाव, कळवा खारीगाव पाखाडी जो भाग आहे, या भागातील ही घटना आहे। आणि इथे जर आपण पाहिलं तर या दृश्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की आगरी कोळी एक महिला आहे आणि ती एका मच्छीवाल्याला त्या ठिकाणी मारत आहे। आणि ही मारणारी महिला जी आहे ती देखील आगरी कोळी मच्छी विकणारी महिलाच आहे। या महिलांचं असं म्हणणं आहे की वारंवार या सगळ्या लोकांना सांगून देखील हे मुद्दामून कळवा या ठिकाणी येऊन कमी भावामध्ये किंवा जी मच्छी असते ती ताजी नसते किंवा जी मच्छी असते ती वेगळ्या भागातली असते अशा पद्धतीचं खोटनाटं सांगून मच्छी धंदा करतात आणि धंदा जो आहे त्यावरती परिणाम करतायत। आपल्याला माहिती आहे की हा फक्त वाद फक्त कळव्यातला किंवा ठाण्यातला नसून हा संपूर्ण महाराष्ट्रामधला वाद आहे की ज्या ठिकाणी स्थानिक आहे त्या स्थानिकांना आधी प्राधान्य दिलं जावं की त्यांनी तिथे व्यवसाय करावा आणि त्यानंतर भारतीयांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जावं। अनेक राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेत मोठं रणकंदन माजवलं होतं, मोठं राजकीय त्या ठिकाणी घडामोडी झाल्या होत्या, राज्यभरात जाळपोळ देखील झाली होती। आणि हाच एक भाग आहे की या आगरी कोळी महिलांचं एकच म्हणणं आहे की जे बाहेरून परप्रांतीय मच्छीवाले या ठिकाणी मच्छी विक्रेते विक्री करायला येतात त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही दुसऱ्या भागात जाऊन मच्छी विका, इथे आम्ही वर्षानुवर्ष धंदा करतोय, तुम्ही इथे धंदा करू नका। असं असताना देखील हे परप्रांतीय जे मच्छीवाले आहेत या ठिकाणी येतात मच्छी विकतात यावर त्यांनी अनेक वेळा आक्षेप घेतला होता। आज सांगून देखील ते परप्रांतीय मच्छीवाले जे आहेत ते त्या ठिकाणी आले, यामुळे या आगरी कोळी मच्छी विकणाऱ्या महिलांनी जे आहे या जो मच्छी विक्रेता आहे परप्रांतीय त्याला चोप दिला आणि त्या ठिकाणी त्याची मच्छी जी आहे ती रस्त्यावर टाकून दिली। हा प्रकार साधारणपणे 2 ते 3 तासापूर्वी म्हणजे 1:10 ते 12 दरम्यान घडलेला प्रकार आहे। कळवा खारीगाव येथील पाखाडी भागात हा घडलेला प्रकार आहे। आणि दृश्यामध्ये आपण जर पाहिलं ती महिला जी अतिशय आक्रमक झालेली आहे, त्या परप्रांतीय जो मच्छीवाला त्याची कॉलर पकडलेली आहे, त्याची मच्छी खाली फेकून देते। या महिलांची जेव्हा स्थानिक लोकांशी फार महत्वाची ही बातमी आणि जसं तू म्हणालास फक्त कळवा खारीगाव या परिसरातला हा प्रश्न नाही तर महाराष्ट्रभरात हे दृश्य बघायला मिळतं। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी जादूटोणा करण्यात आलेला आहे। पालघरमधील वाडा तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे। दरम्यान जादूटोणा करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जादूटोणा करणारे पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। निवडणुकीत निवडून येण्याकरता जादूटोणा केला जात होता, पोलिसांनी या जादूटोणा करणाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पण ही महत्त्वाची बातमी, पालघरमध्ये ही घटना घडली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरता जादूटोणा केला जात होता, पालघरमधील वाडा तालुक्यात हे प्रकरण समोर आलंय। जादूटोणा करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। जादूटोणा करणारे नेमके कोण आहेत, त्यांना कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी हा सगळा प्रकार केला जात होता, ते नेमके कोण आहेत महाभाग, हा सगळा प्रकार समोर येईल। पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत जादूटोणा करणारे। वाड्यामध्ये ही घटना घडत होती। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्या सोबत आहेत। राहुल, वाड्यामध्ये कोणत्या परिसरात हा प्रकार घडला, काय अधिक माहिती समोर येते, कुणाला ताब्यात घेण्यात आलंय, काही कळलंय का? नक्कीच सुवर्णा, आपण बघितलं तर उद्याला पालघर जिल्ह्यातील ज्या 342 ग्रामपंचायती आहेत त्यांच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि यात सुमारास हा धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। आपण बघितलं तर वाडा तालुक्यातील जी पोलबारे म्हणून ग्रामपंचायत आहे या ठिकाणी स्मशानभूमीत हा सगळा प्रकार सुरू होता। या ठिकाणी जादूटोणा आणि अघोरी विद्या सुरू असल्याचं काही स्थानिकांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र
घटनास्थळी झालेला वाद पाहता पोलिसांना या ठिकाणी पाचार करण्यात आलं. या सगळ्या संदर्भात जवळपास 10 जणांविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 141 सह विविध कलमांतर्गत ज्या आहेत त्या नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत. आपण बघितलं तर पालघर जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे त्या भागात वारंवार असे जादूटोणा किंवा अघोरी विद्येचे प्रकार जे आहेत ते समोर येत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी या भागात जनजागृती असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलनासारखे ठोस उपाययोजना करण्याची जी आहे ती गरज पुन्हा एकदा समोर आलेली आहे. सुवर्ण राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिनकॉन 2022 कार्यक्रमादरम्यान भ्रष्ट अधिकारी आणि रेती माफिया यांना सज्जड दम दिलेला आहे. हे पैसे खाणारं धंदा करणारं सरकार नाही, जर कुणी पैसे खाल्ले त्याला सोडणार नाही, कारवाई करूच, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना दिलेला आहे. तसंच युतीच्या काळात सरकारनं चांगली पॉलिसी आणली होती, मात्र सरकार गेल्यानं धोरणाला ब्रेक लागला, पण धोरणालाही माहीत होतं वाटतं की मी पुन्हा येईन, असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. मैं अभी अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी तो उसका क्या हुआ, तो मुझे बड़ा आश्चर्य हुआ. उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इश्यू नहीं होती. तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है. अगर एमएसएमसी को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा. अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहां पर जो जीआर हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा. आशीष जी, आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है, आप चुप बैठने वालों में से नहीं है, तो आप क्यों चुप बैठे हो? बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा. ये चलेगा ना, ये सरकार बदली है, समझ नहीं आना चाहिए. सरकार कोई पैसे खाने वाली सरकार नहीं है, हम लोग कोई धंधा करने वाले सरकार नहीं है. ये जो सारा रेती का व्यवहार, ये कुछ मिनिस्टर और जनप्रतिनिधि मिलकर जो काला बाजार कर रहे थे, हमको नहीं चलेगा, हमको नहीं चाहिए. हम उसमें से एक पैसा हमको चाहिए नहीं. एक एक पैसा जो सरकार का है, जनता का है, सरकार की तिजोरी में ही जाएगा और उसमें जो करेगा, मैंने अभी अभी आपने देखा होगा जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया और मैं छोड़ूंगा नहीं, मैं सबको जेल में डालूंगा. क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए, हमारी नदियों को खोद खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा तो वो लोग भी सुन ले उन्होंने आज तक क्या किया है, वो किया है, इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं. उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी, ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए. पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वही के वही रह गई. लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था. जब मैंने कहा था मैं पुनः येईल तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं, इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला. अब आप चिंता मत करिए, आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे? ऑलरेडी कर दिए हर्षदीप जी, हम जनवरी से पहले इसको कर लेंगे. 26 जनवरी बोलता हूं, बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे. सर्वोच्च न्यायालयाने जीएन साईबाबा यांच्या संदर्भातील नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्टे दिलेला आहे. नक्षल चळवळीचा मास्टरमाइंड प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जीएन साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर काही तासात महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाच्या संदर्भात दिलेला निकाल हा सस्पेंड केलेला आहे. मी काल देखील या संदर्भात बोललो होतो की नागपूर खंडपीठाचा निकाल आमच्याकरता आश्चर्यजनक
आणि धक्कादायक होता, कारण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे आहेत त्याला टेक्निकल मुद्द्यावर सोडणं हे चुकीचंच होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये युवकांना संधी देण्यात येणार आहे। भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची निवड झालेली आहे। राहुल लोणीकर हे बबनराव लोणीकर यांचा मुलगा आहेत, सुपुत्र आहेत। भाजप युवा मोर्चाची आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात बैठक झाली। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकरांच्या मुलाच्या नावाची घोषणा करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष म्हणून सध्याचे युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची महामंत्रीपदी नियुक्ती झाली आहे, त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालेलं होतं आणि तिथे आता लोणीकरांच्या मुलाची नियुक्ती झाली आहे। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे, मात्र यावर नांदेडमधील सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्यांनी आक्षेप घेतलाय। ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेण्यात आलाय। ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे। श्री गुरु गोविंद सिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती। शिखांच्या पाचही तख्तांवर रोज ढाल तलवारीचं पूजन केलं जातं, त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजीत सिंग यांनी घेतलाय। त्रिशूल जशी धार्मिक निशाणी आहे त्याचप्रमाणे ढाल तलवार ही पण धार्मिक निशाणी आहे, तर त्यामुळं ढाल तलवार ही निशाणी शिंदे गटाला जी देण्यात आलेली आहे त्याचा माझा आक्षेप यामुळेच आहे की धार्मिक चिन्ह जेव्हा त्रिशूल असू शकते तर गुरु गोविंद सिंगजी महाराजांनी खालसा पंथ स्थापनेच्या वेळेस तलवार आणि ढाल तलवार ही खालसा पंथाला दिलेली आहे। त्या ढाल तलवारची पूजा पाचही तख्तावर आमच्या होत असते, दररोज होते, त्यामुळं ज्याप्रमाणे त्रिशूलला या चिन्हांच्या यादीतून बाद ठरवण्यात आलं, बाजूला करण्यात आलं, त्याचप्रमाणे ढाल तलवार या निशाण्याला आपण बाजू करावं। भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबाबत हरी नरके यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे। अब्दुल कलामांचा वाचनाशी संबंध काय, राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाला विशेष योगदान काय दिलं, असे जळजळीत सवाल हरी नरके यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केले। अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते पण त्यांना काही मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला असा सुद्धा प्रश्न हरी नरके यांनी विचारलाय। कलमांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून का साजरा करावा असा सूरही लेखक हरी नरके यांनी आळवला आहे। हरी नरके यांचा निगेटिव्ह अभ्यास अब्दुल कलामांचा आहे। निगेटिव्ह अभ्यासातून निगेटिव्हच बाजू लक्षात येणार, तुम्ही चांगली बाजू जर लक्षात घेतली तर अधिक चांगलं झालं असतं। अब्दुल कलामांचं आत्मचरित्र जगप्रसिद्ध आहे, हिंदूच्या गळ्याबद्दलं ताईत असं झालेलं अब्दुल कलामांचं आत्मचरित्र आहे। आणि हे आत्मचरित्र आणि त्यांची एकंदरीत वैचारिक भूमिका, त्यांची भाषणं, हे जर सगळं विचार एकत्र केले तर आपल्याला त्यांचं वैचारिक साहित्य, एकंदरीत वैज्ञानिक साहित्य हे निश्चितपणे प्रेरक आहे। आणि अब्दुल कलामांनी असा कुठेही दावा केलेला नाही, मी उत्तम साहित्यिक आहे, लेखक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना नाव ठेवणं हे बरोबर नाही। अब्दुल कलामांचं एकंदरीत असणारं शास्त्रज्ञ म्हणून असणारं काम, संशोधन, ते संशोधनाच्या शिवाय ते मिसाईल मॅन झाले का हा प्रश्न आहे। दिवाळीपूर्वीच भंडारावासियांना मुख्यमंत्र्यांनी 900 कोटींची भेट दिली आहे। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली असताना भंडारा ते नागपूर मेट्रो तयार होणार असून पहिल्यांदाच मेट्रो सिटी व्यतिरिक्त भंडारा शहरात मेट्रो धावणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये कोसेखुर्द धरणासारखे प्रकल्प असताना सुद्धा जिल्हा विकासापासून वंचित होता, मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच भंडारा जिल्ह्याला जणू त्यांनी सौगात दिली आहे, म्हणजे भेट दिली आहे।
भंडारा जिल्हा विकासासाठी 900 कोटी रुपये देण्यात आले, त्यातून गोसेखुर्द धरण क्षेत्रात पर्यटन क्षेत्र म्हणून विकास केला जाणार आहे। तर भंडारा शहर हा नागपूरला कनेक्ट असताना सुद्धा व्यापारी दृष्टीने प्रवासी रेल्वे शहरापर्यंत येत नव्हती, त्यासाठी रेल्वे समितीने अनेकदा पाठपुरावा केला देखील, अनेक मंत्री नेते येऊन गेले, मात्र भंडारा रेल्वेचा मार्ग काही मोकळा झालेला नाही। अखेर आता मेट्रोने नागपूर गोंदियाला जोडण्यात येणार आहे। काल अंतिम रूप जे DPR झालेला आहे, हा DPR ला अंतिम रूप काल CM साहेबांनी दिलं का बा ठीक आहे, त्याला जे काही पैसे लागतात आपण टप्प्याटप्प्यानं 50% स्टेट गव्हर्नमेंट 50% सेंट्रल गव्हर्नमेंट, जर त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट नाही दिलं तर मग आपण 100%च्या प्लॅनिंग ठेवू, असे दोन प्लॅनिंग ठेवले आहेत त्यांनी। आणि शेवटी हे म्हटलं आहे की नाही, भंडाराचा जर विकास ह्या मेट्रोनं होत असेल तर नक्कीच महाराष्ट्र शासन त्या भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या पाठीशी आहे, असं ठामपणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। वांद्रे इथल्या शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात, त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितरित्या पर्यटन करता यावं याकरता स्थानिक पोलीस प्रशासनानं या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत। एच पश्चिम वॉर्ड वांद्रे इथं आज पार पडलेल्या पालकमंत्री आपल्या भेटीला या उपक्रमात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते। यावेळी आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार, सगळे विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। एक महत्त्वाची बातमी येते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेट घेणार आहेत। खरं तर ताजी माहिती अशी मिळते की राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याकरता पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट होती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना अधिक विचारूया। विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला राज ठाकरे गेलेले आहेत, काय अधिक माहिती, ते पोहोचलेत का, भेट किती वाजता देण्यात आलेली आहे? सुवर्णा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर ही भेट काल होणार होती, मात्र ही भेट आज होते। एकंदरीत अंधेरी पोटनिवडणूक आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते। कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेची अशी भूमिका आहे की ज्या ठिकाणी पोटनिवडणूक लागते त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार जो आहे हा निवडणूक लढवत नाही, त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंधेरी पोटनिवडणुकीच्या बाबतीत कोणाला पाठिंबा देतात या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट ही वैयक्तिक असल्याचं बोललं जात आहे, मात्र यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत काही मंत्री सुद्धा वर्षा निवासस्थानी उपस्थित असणार आहेत। ही मंत्री अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा होणार आहे, नेमकी येणाऱ्या महानगरपालिकांच्या दृष्टीनं काही चर्चा होते का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं। कारण का ज्या पद्धतीनं मंत्री अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक जी आहे ही गेले काही दिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मग मंत्री अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती, त्यानंतर मंत्री अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं। कारण का ज्या पद्धतीनं निवडणुकांचा माहोल आता आपल्याला राज्यभरात पाहायला मिळतोय आणि या माहोलामध्ये ही भेट जी आहे ही अधिक महत्वाची मानली जाते। सुवर्णा, नक्की आभार माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला अधिक माहिती देत होते। राज ठाकरे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ते संवाद साधतील अशी माहिती आहे। माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणावर आता महापालिकेकडून झोपड्या हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। माहीम किल्ल्यावरील रहिवाशांना या आधीच मोफत घरं देण्यात आलेली आहेत। माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत News18 लोकमतनं वर्षभर पाठपुरावा केला होता, त्यानंतर पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं आता कारवाई सुरू केलेली आहे। माहीम किल्ला इथं आता झोपड्या पाडण्याचं काम सुरू झालंय, या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। माहीम किल्ल्यावरती असलेल्या झोपड्या तोडण्याचं काम आता महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला मी माहीम किल्ल्यावरती आहे आणि याच माहीम किल्ल्यावरती झोपड्यांचं अतिक्रम जे हे मोठ्या प्रमाणात झालं होतं। News18 लोकमतनं हा मुद्दा गेले वर्षभर लावून धरला होता। माहीम किल्ल्यावरती असणाऱ्या रहिवाशांना महानगरपालिकेकडनं घरंसुद्धा देण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी सद्यस्थितीला
या माहीम किल्ल्यावरती असलेल्या झोपड्या ज्या आहेत हे आता पाडण्याचं काम जे हे महापालिकेकडनं सुरू करण्यात आलेलं आहे. खरं तर पुरातत्व विभाग यामध्ये आता अधिक लक्ष टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि माहीम किल्ल्याचं नवीन रूप येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक बोललं जात होतं की माहीम किल्ल्याची माहीम किल्ला कधी मोकळा श्वास घेणार, कारण का ज्या पद्धतीनं या ठिकाणी 200 अधिक झोपड्या ज्या आहेत ते ह्या किल्ल्यावरती बांधण्यात आल्या होत्या आणि येथील रहिवाशांना घरंसुद्धा जी आहेत ती देण्यात आली असली तरी सद्यस्थितीला आता या ठिकाणी माहीम किल्ला वेगळ्या स्थितीत आपल्याला किती वर्षांनी पाहायला मिळणार हा सुद्धा प्रश्न आहे, कारण का या ठिकाणी आता माहीम किल्ल्यावरील जे अतिक्रमण होतं हे पाडण्याचं काम गेल्या कित्येक वर्षानंतर आता सुरू झालेलं आहे आणि News18 लोकमतनं हा मुद्दा लावून धरला होता. गेले वर्षभर सरकार दरबारी पाठपुरावा करून आणि News18 लोकमतनं हा मुद्दा घेतल्यानंतर आता प्रशासनाकडनं जी आहेत ही कारवाई जी होताना आपल्याला पाहायला मिळते. ऑन फील्ड आपण ही कारवाई बघू शकतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये माहीम किल्ल्याचं नवीन रूप जे ऐतिहासिक रूप होतं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं ही आता कारवाई सुरू झालेली आहे माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण जे हे आता हटवण्यात येत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात माहीम किल्ला आपल्याला नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह विशाल पाटील, News18 लोकमत, मुंबई. पुणेकरांचा नाद करायचा नाही असं म्हणतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यातच आलाय. PMPML चा बस चालकानं इच्छितस्थळी उतरवलं नाही म्हणून एका तरुणानं बसमध्ये जो काही गोंधळ घातलाय त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. दार उघडा, मला उतरू द्या असं म्हणत या तरुणानं थेट बोंबच ठोकली. वाचवा असं हा तरुण ओरडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरही गर्दी वाढू लागली. बसमधील प्रवाशांची तर हसून हसून मुरकुटी वळली. पिंपरी चिंचवड शहरातला हा प्रकार, ही घटना या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे. आता पावसापाण्याच्या बातम्यांकडे वळूया. राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय. खरीपाच्या पिकाचं तर अतोनात नुकसान झालंय. शेतकरी चिंतातूर झालाय. सोयाबीन कपाशीसह कोकणात भात शेतीचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. बळीराजाला समजत नाही आता पुढे करायचं काय. तर वाशिम जिल्ह्यात अतिमुसळधार पावसानं खरीपाच्या पिकाचं अतोनात नुकसान केलंय. काढणीला आलेलं सोयाबीन ज्याला अंकुर फुटत असल्यानं शेतकरी चिंतातूर आहे. वाशिम जिल्ह्यातील 1.5 लाख हेक्टरवरील खरीपाच्या सोयाबीनसह तूर मूग या पिकाचं ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान केलं होतं. त्यातच गेल्या 10 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय, त्यामुळे कापून ठेवलेल्या हजारो हेक्टरवरचं सोयाबीन पिकाचं होत्याचं नव्हतं झालंय. या सगळ्याचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. माझ्या समेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत ज्यांचा उदरनिर्वाह या सोयाबीनवर चालतोय, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा मला सांगा, आता जो पाऊस पडलाय आणि जे काही सोयाबीन आहे त्याला तर अंकुर फुटले आणि उभं जे आहे ते सडत आहे, आता नेमकं कसं करणार? आमची शेतकऱ्याची परिस्थिती इतकी कठीण झाली, या शेताला कमीत कमी एकरी 15,000 रुपये खर्च आला आतापर्यंत. याला काहीच राहिलं नाही, तुम्ही पाहून घ्या. सोयाबीन म्हणजे काढायचे बी लायकीचे नाही, खर्च आमचा म्हणजे रुपया बी याच्यात वसूल होत नाही. आम्हाला आतलो की एका एकराला कमीत कमी 15,000 रुपये खर्च आला. आता आम्ही करायचं काय, आम्हाला सरकारनं सांगावं. मरायची बारी आली, आम्हाला फाशी घ्यायची बारी आली, काहीच नाही. साहेब मोजक बी आलेला आहे त्या सोयाबीनवर, दोनदा आला, दोन पाणी झाले, तीन रोज दोन दोन दिवसाला पाणी होत आहे. सोयाबीन काढायची कशी काय करायचं आम्ही याचं. आम्ही पीक विमा कंपनीला हे बी दिलं, कंप्लेंट दिल्या 3 वेळा दिल्या, अजून आमची कंप्लेंट अप्रूव्ह झाली नाही आणि कोणी आलं बी नाही. तर आम्ही करायचं काय, कोणी सर्वे करायला नाही, तलाठी आला नाही, कोणत्या विमा प्रतिनिधी आला नाही, काय करायचं आम्ही. विमा 3 वर्ष झाला विमा काढू, विमाचे पैसे भेटले नाही. सरकार आमच्यावर लक्ष दुर्लक्ष करायला, काय करायचं शेतकऱ्यांना फाशी घ्यायची आली आमच्यावर, काय करावं काय. मला सांगा तुम्ही, आता तुमचं हे सोयाबीनवर सगळं उदरनिर्वाह चालते, आता खर्च निघणार की नाही? नाही, खर्च निघणार मुश्किल आहे सर, अशा कंडिशनमध्ये खर्च निघूच शकत नाही. आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही सर, सरकारचं लक्ष नाही आहे, लोकप्रतिनिधी आले नाही आहेत, कोणीच आले नाही आहेत. आम्ही आमच्या व्यथा मांडायच्या कोणासमोर, आणि सरकारमार्फत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचणार कशा? सरकारचा कोणताच प्रतिनिधी आमच्यापर्यंत येत नाही, कधीच येत नाही सर. आता लोक नाही आला नाही, अशी सततच्या पावसामुळे आमचं भयानक नुकसान आहे. भयानक म्हणजे आतूनच नुकसान आहे सर. आम्हाला बी दिवाळी आहे, दसरा आहे, कशा साजऱ्या करायचे आम्ही ह्या सण? तुम्ही पाहू शकता ना काय काय या सोयाबीन, या शेंगाही नाही भरल्या, याच्या कसं करायचं? आता ज्यातल्या जात येलो मोजेक, येलो मोजेक आला
व्हायरस आला होता सर, करायचं कसं आम्ही आता? कोल्हापुरातही अनेक भागातली शेती पाण्याखाली गेलेली आहे. परतीच्या पावसाने शेतीचं अतोनात नुकसान केलंय. शेतकरी हवालदिल झालेला आहे. हे नुकसान कसं भरून काढायचं असाही त्याच्यासमोर प्रश्न आहे. परतीच्या पावसानं कोल्हापुरामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान केलंय. काढणीला आलेलं पीक पाण्यात गेलंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. परतीच्या पावसामुळे कोल्हापुरात सुद्धा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी पाठीमागं जी शेती आहे ती सोयाबीनची शेती तुम्हाला दाखवतो. या शेतीमध्ये अद्यापही पाणी आहे ते पावसाचं आपल्याला दिसून येते, त्यामुळे हे पीक सुद्धा आता धोक्यात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर ऊस, भात आणि सोयाबीन अशा पद्धतीची पिकं कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने घेतली जातात, मात्र या सगळ्याच पिकावरती आहे ते पावसाचं संकट आहे ते घोंगवताना पाहायला मिळते. कारण अद्यापही पाऊस किती दिवस लागेल हे सांगता येत नाही, आणि शेतकऱ्यांना जर हा सोयाबीन काढून पुन्हा त्याचं मळणी करून त्याला वाळत घालायचं म्हटलं तर त्यासाठी सुद्धा सूर्यप्रकाश लागतो. मात्र ढगाळ हवामान आणि पावसामुळे हे पीक सुद्धा काढायचं की नाही या चिंतेमध्ये शेतकरी आहे. तर ऊस सुद्धा आहे तो यावर्षी पाण्यात असल्यामुळे ऊस हंगाम सुद्धा लांबण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते. शिवाय भात सुद्धा काढणीला आला असताना सुद्धा भात पीक आहे ते सुद्धा आता पूर्णपणे पावसामुळे झोपलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला फटका आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळते. शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. काय परिस्थिती या भागातली आहे, हे पीक हाती लागेल काय वाटते? कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस भरपूर झालेला आहे आणि हे पीक आता हाती लागण्याची काय नो गॅरंटी, कारण काय पूर्ण भिजलेलं आहे. आता हे पीक कुजून जाणार, ते वाळवल्यानंतर सगळा प्रॉब्लेम होणार आहे. आणि पीक लावण्यापासून जे एवढी खर्च बिर्च झाला आहे ते मोठं नुकसान झालं आहे, आणि शासनानं आमच्याकडे दखल घेऊन आम्हाला काय ते मदत मिळावी ही आमच्याकडे आशा आहे. अद्याप पावसाचं संकट घोंगवताना पाहायला मिळते, आज सुद्धा ढगाळ हवामान आहे. काय वाटतं, इकूनच हे सगळं पीक नष्टच होईल? पीक आता नष्ट होणार, कारण अजून पाऊस आहे आणि पाऊस काय कमी झालेला नाही, आणि पीक हातात येईल काय गॅरंटी नाही. लोकांनी कापून काढून टाकलेलं सुद्धा पीक पूर्ण भिजवून गेलेलं आहे, त्यामुळे पीक आता येणं हातात अवघड आहे. अद्याप सुद्धा पावसाचे थेंब या ठिकाणी पडताना पाहायला मिळतात, आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्या पावसामुळे होताना पाहायला मिळत असून बळीराजा आहे तो हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारकडे मदतीची तो याचना करते. सरकार आता या सगळ्या शेतकऱ्यांची गांभीर्याने दखल घेऊन मदत करते का, हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, आज कलंगले, कोल्हापूर. मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सलग अतिवृष्टी होती आहे, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी. चांदवड, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात सलग अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांची मोठी हानी झालेली आहे. काही शेतात तर शेती वाहून गेली, खडून गेलेली आहे. मी आता उभा आहे चांदवड तालुक्यातील रायपूर येथील एका शेतात. या शेतात पीक होतं, मात्र अतिवृष्टीमुळे पूर आला आणि त्या पाण्यात शेतीसह पूर्ण शेती वाहून गेली, पिकं वाहून गेली. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे. कसं नुकसान झालं काय? मी हरिभाऊ कोल्हे. माझी इथं शेती होती गट नंबर 507 व 508. इथं 1 हेक्टरमध्ये आम्ही सोयाबीन केली होती, पण अतिवृष्टीमुळे सोयाबीन ही पूरी पूर्णपणे वाहून गेली. तुम्ही शेताचं पाहू शकता प्रत्यक्षामध्ये, शेतात काहीच राहिलं नाही, सर्व माती वाहून गेली. तिकडं नदीचं स्वरूप प्राप्त झालं. पंचनामा होऊन 1-1.5 महिना झाला. मदत लवकर मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. मका, सोयाबीन, कांद्याचे बियाणे रोपं, मागडे रोपे 10-10 हजार रुपये पाहिलेचे लोकांनी 5-5 वेळेस टाकून पण गेले इथे. आणि मका पण वाटत होतं काही येईल, तर फक्त झाडाचे मकाला कनेक्शन नाही आले, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे खूप ढगफुटी झाली 4-5 वेळेस, त्याच्यामुळे शेतीचं फार नुकसान झालं आहे. एकूणच या गावात जवळपास 11,000 हेक्टर शेतीचा नुकसान झालेला आहे. तर याच्यावरून एक अंदाज येतो का, चांदवड, मालेगाव, नांदगाव, मनमाड यासह या भागातील हजारो हेक्टरवरील जे पिकं जी आहे ती नष्ट झालेली आहे. सर्वात जास्त फटका कांदा, सोयाबीन, मका या पिकांना बसलेला आहे, त्याच्यामुळे शेतकरी हा संकटात आलेला आहे. आता त्याचे डोळे लागलेले आहे सरकारच्या मदतीकडे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, चांदवड, रायपूर. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. या दोघांमध्ये नियोजित बैठक आहे. कालच खरं तर ही बैठक आणि ही भेट होणार होती, जी आज झालेली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. मंगल प्रभात लोढा यांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा
स्वागत केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचं स्वागत झालेलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज ठाकरे मनसे अध्यक्ष वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता ते पोहोचलेत. बैठक सुरू झालेली आहे. थेट प्रक्षेपण आपण बघतोय. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत. वर्षा या निवासस्थानी ही भेट सुरू आहे. मंगल प्रभात लोढा दृश्यांमध्ये दिसत आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया. तुषार, बैठक ज्या ठिकाणी नियोजित होती त्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत सुद्धा त्यांचं केलेलं आहे. बैठक सुरू झालेली आहे. कोणकोण बैठकीत उपस्थित आहे, काय विषयांवर चर्चा होऊ शकते? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरे त्यांच्या नियोजित वेळेनुसार 3:20 वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना रिसीव्ह करण्यासाठी वर्षाचं जे पहिलं डोर आहे त्या डोरमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाले. राज ठाकरेंसोबत स्वागतासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री या ठिकाणी स्वतः उपस्थित होते. राज ठाकरेंना घेऊन एकनाथ शिंदे आपल्याला आता बैठक रूममध्ये गेलेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला आता चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या मनसे या पक्षाकडून ही वैयक्तिक स्वरूपाची जरी भेट म्हटली गेली तरी यामध्ये अनेक राजकीय गोष्टींवरती चर्चा होणार यामध्ये मात्र कुठलीही शंका नाही आहे. प्रामुख्याने आता अंधेरी मतदारसंघाची जी पोटनिवडणूक आहे ही पोटनिवडणूक ज्या प्रकारे भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे त्याप्रकारे या ठिकाणी एकनाथ शिंदेसाठी देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते की या निवडणुकीसाठी उमेदवार हा शिंदे गटाकडून दिला जावा. मात्र एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्या चर्चेनंतर मात्र भाजपाकडून मुरजी पाटील यांना उमेदवारी मिळाली. राज ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये मनसेकडून कोणताही उमेदवारी दिलेला नाही त्यामुळे मनसे या पक्षाची देखील यामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका राहणार आहे. कारण की मनसे पक्षाची मुंबई या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आहे. अंधेरी या मतदारसंघामध्ये मराठी मतदेखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अंधेरी मतदारसंघामध्ये गुजराती मतांचा आकडा जेवढा मोठा आहे तेवढाच मोठा आकडा आपल्याला मराठी मतांचा देखील आहे. त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. आजच्या भेटीमध्ये राज ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे प्रामुख्याने अंधेरी मतदारसंघांमध्ये त्यांनी सहकार्य करावं या संदर्भात देखील ते बोलू शकतात. आज राज ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानीचा दुसरा दौरा आहे. पहिल्यांदा ते गणपतीच्या दर्शनासाठी आले होते तर दुसऱ्यांदा आज एका वैयक्तिक कामानिमित्ताने आलेले आहेत. मात्र या वैयक्तिक कामांमध्ये राजकीय मुद्द्यांवरती चर्चा ही आपल्याला होणार असल्याचं कळतं आहे. आणि हा राजकीय मुद्दा म्हणजे अंधेरीची पोटनिवडणूक असणार आहे. कारण की शिवसेनेच्या फुटीनंतर होणाऱ्या मुंबईमध्ये हा पहिला सामना आहे आणि यामध्ये नेमकं कोण बाजी मारतं यामध्ये संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागणार आहे. की अंधेरी पोटनिवडणूक हाच मुद्दा चर्चेसाठी आहे मात्र वैयक्तिक कारण नुसतं सांगितलं जात आहे. तुषार, या प्रश्नाचं उत्तर घ्यायला मी तुझ्याकडे येते. मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहेत. अविनाश जी, या बैठकीमागचं या भेटीमागचं कारण काय? असं सांगितलं जात आहे की वैयक्तिक कारण आहे पण अंधेरी पोटनिवडणूक हा चर्चेचा विषय आहे का? नाही, नमस्कार. पहिलं म्हणजे आता ही राज साहेबांची वैयक्तिक भेट आहे आणि गेले तर मला वाटतं सगळ्या विषयांवरती चर्चा पण होऊ शकते परंतु ही भेट मात्र वैयक्तिक आहे. बर, मात्र काल भेट ठरली होती, आज ही भेट होतीये. जरी वैयक्तिक कारण सांगितलं जात असलं तरी सुद्धा अंधेरीची पोटनिवडणूक बघता तुमचा म्हणजे मनसेचा खूप मोठा मतदार राजा या सगळ्या परिसरामध्ये आहे त्यामुळे त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. ते बघा, आता दोन महाराष्ट्रातले मोठे नेते भेटल्यानंतर ते सवंग संपूर्ण महाराष्ट्रावरती किंवा होत असलेल्या निवडणुकांवरती किंवा वैयक्तिक एकमेकांच्या जे काय आता कामाकरता साहेब गेले त्या सगळ्या विषयावर चर्चा होऊ शकते. बर, अविनाशजी धन्यवाद. News18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत होते. थेट उघड उघड त्यांनी स्पष्ट केलं नाही मात्र ते असं म्हणतायत की वैयक्तिक भेटीसाठी राज ठाकरे गेलेले आहेत आणि त्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ शकते. स्पेसिफिक अंधेरी पोटनिवडणुकीविषयी प्रश्न विचारला तर ते म्हणाले की याविषयी सुद्धा चर्चा होऊ शकते. आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, काय सांगशील?
सुवर्ण ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल तर अविनाश जे मनसेचे नेते त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की या दोन्ही वक्त्यांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने राज्यातल्या महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा होऊ शकते, मात्र अंधेरीचा जो प्रश्न विचारला त्या प्रश्ना संदर्भात देखील ते म्हणले की चर्चा होऊ शकते. आता जी सध्याची जी वेळ आहे ती मनसे या पक्षामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंधेरीमध्ये मतदार मराठी मतदार देखील आहे, त्यामुळे मनसेची भूमिका या निवडणुकीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राज ठाकरेंना सहकार्य करण्यासंदर्भात विनंती करू शकतात. राज ठाकरेंची भूमिका या नेमकी काय आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आजची ज्या भेटीमध्ये प्रामुख्याने अंधेरीची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसंदर्भातली चर्चा होईल. मुंबई महानगरपालिका येणाऱ्या काही दिवसांवरती ठेपलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेगड देखील ही निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची असताना मनसे पक्ष शिंदेगटाला किंवा इतर पक्षाला कशाप्रकारे सहकार्य करू शकतं या संदर्भातली या ठिकाणी योजना आखली जाऊ शकते, त्यामुळेच दोन्ही नेत्यांमध्ये आपला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. सुवर्णा, येत्या काळात महापालिकेच्याही निवडणुका आहेत, याआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे असतील, या भेटीगाठी ही जवळीक वाढताना आपण बघतोय, त्यामुळे पुढच्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढायच्या का किंवा सहकार्य करायचं का अशा प्रकारच्या भूमिकेतून चर्चा होऊ शकते का या बैठकीत? नक्की सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वी राज ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील असेल, चंद्रशेखर बावनकुळे असेल, विनोद तावडे असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राज ठाकरे देखील आल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका या निवडणुकीसंदर्भातली चर्चा झाल्याची देखील आपल्याला माहिती मिळाली. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंचा मनसे हा सर्वात निर्णायक असा पक्ष असणार आहे, त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका मुंबई पालिकेसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे, त्यामुळेच या ठिकाणी या भेटीगाठीचं सूत्र आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते. यापूर्वी आपण जर पाहिलं तर भाजपाच्या नेत्यांकडून या भेटीगाठी सुरू होत्या, मात्र आता स्वतः शिंदे गटांकडून स्वतः मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट घेतात. राज ठाकरेंचा वर्षा निवासस्थानी हा दुसरा आपल्याला भेटीचा दौरा पाहायला मिळतोय. यापूर्वी ते गणपतीच्या दर्शनासाठी आले होते आणि आता तर एका वैयक्तिक कारण देऊन आलेले आहे, त्यामुळे आताची भेट नेमकी ही किती वेळाची होती त्यावरती देखील अवलंबून आहे. अधिक सोपं जाईल. तुषार, मी विनंती करेन आपण असे सोबत राहा. आता आपल्याबरोबर उदय जाधव सुद्धा जोडले गेलेले आहेत. उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेत, वैयक्तिक भेट सांगितलं जात आहे, पण काय चर्चा होऊ शकते? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं वर्षा निवासस्थानी स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांची जी महत्वाची बैठक सुरू आहे त्या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत, त्याचबरोबर पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे ही भेट जी आहे ती राजकीय त्याचबरोबर काही प्रमाणात व्यावसायिक देखील असल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. आपण वर्षा निवासस्थानी पाहू शकतो, वर्षा निवासस्थानी एक पोलिसांचा पहारा जो आहे तो नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मात्र याच वर्षा निवासस्थानाच्या गेटमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची आता बैठक जी आहे महत्वाची सुरू झालेली आहे. सध्या आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे आणि त्या गटाला नाव जे आहे बाळासाहेबांची शिवसेना, यांचे समर्थक काहीसे मानले जात आहेत. त्यामुळे त्यांचा आता स्टँड काय हे पाहावं लागेल. त्याचबरोबर अंधेरीपूर्व विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती घोषित झालेली आहे, तिथे मनसे नेमकं काय भूमिका वठवणार हे देखील पाहावं लागणार आहे. कारण मनसेचे देखील तिथे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका देखील एक महत्वाची ठरणार आहे. मात्र ही जी भूमिका सध्याची जी बैठक ठरवली जाते ती आरोग्यविषयक काही महत्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आहेत, ते स्वतः पर्यटन मंत्री देखील आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित काही महत्वाच्या विषयांवरती चर्चा होते का हे पाहावं लागणार. त्यामुळे काहीशी व्यावसायिक आणि राजकीय चर्चा जी आहे ती इथे होत असल्याची माहिती मिळते आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गणेश उत्सवामध्ये देखील गणेश दर्शनासाठी वर्षा निवासस्थानी आले होते, त्यावेळेला देखील त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली होती. ही वैयक्तिक भेट आहे आणि व्यावसायिक चर्चा या भेटीमध्ये होऊ शकते. त्याचबरोबर असा एक सूर उमटतोय की अंधेरी पोटनिवडणूक त्याविषयी चर्चा होईल, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका त्याच्याविषयीची चर्चा होऊ शकते, त्याविषयी काय सांगशील मग?
अगदी बरोबर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरणार आहे पुढच्या राजकीय राजकारणामध्ये, कारण आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती सुरू आहे, तिचा प्रचार मोहिमा सुरू आहे आणि यानंतर येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिकेची महत्वाची निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि ही निवडणूक सोबतच इतर जे महापालिकांचे निवडणूक आहे त्या देखील होणार आहे, म्हणजे ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, इथे देखील मनसेची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. तिथे मनसे नेमकं काय करणार त्यामुळे या संदर्भात देखील काही राजकीय चर्चा जी आहे ती होऊ शकते. सध्या हे एकाच नावेवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजप असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट असेल, त्याचबरोबर मनसे असेल, असे तिघही एकाच विचाराने एकाच नावेवरती आहेत. त्यामुळे पुढची राजकीय रणनीती जी आहे हे तिघही एकत्र ठरवत आहेत का हे आता पाहावं लागेल. त्यांचे विरोधक जे आहेत म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक पक्ष आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडी आहे, त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ही जी मोठ जी नवीन बांधली जात आहे त्याची ही पूर्वतयारी आहे का याबद्दल देखील प्रश्न विचारले जात आहेत. मात्र सध्या काही सांगितलं जात नाही वर्ष निवासस्थानावरनं. एवढंच सांगण्यात आलेलं आहे की आरोग्यविषयक जे काही महत्वाचे विषय त्या संदर्भात चर्चा होणार आहे, त्याचमुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत या बैठकीला उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित आहे, त्यामुळे निश्चितच राजकीय चर्चेसोबतच काही सामाजिक प्रश्न असेल किंवा इतर व्यावसायिक प्रश्न असेल या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे. नेमक्या या बैठकीत काय चर्चा होते आणि किती वेळ ही बैठक चालते हे महत्त्वाचं आहे. तुषार आणि उदय तुम्ही दोघेही असे सोबत राहत उरताच धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. वर्षा या दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरामधील अंबाबाई मंदिरात महिलांना चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. देवस्थानच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी ही चोरी लाईव्ह पाहत असतानाच या महिला चोरांना पकडून दिलंय. दावणगिरी इथं दोन महिला पोलिसांच्या ताब्यात त्यांना देण्यात आलंय. आरोपी महिला या कर्नाटकातील असल्याची माहिती समोर येते आहे.